अनेक वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने स्वच्छ भारत उपक्रम जनजागृती करण्यात येत आहे, पण सार्वजनिक लोकांचा सहभाग अद्याप म्हणावा तसा वाढलेला नाही। समाजात स्वच्छतेविषयी जागृती करण्यात येत असून समाजातील प्रत्येकाने स्वतःपासून व आपल्या घरापासूनच याची अंमलबजावणी करावी। स्वच्छ समाज असल्याशिवाय आरोग्याच्या समस्या सुटणार नसल्याने स्वच्छता ही आपल्या शिस्तीचा भाग बनावी असे आवाहन सदरगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी वीके जोशी यांनी केले आहे। सकाळी सगदलगा येथे नगरसभा व मलिकवाड येथे सापल्य समाजसेवी संस्थेच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत समाज जागृती रॅलीचा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी समाजसेविका बिमला चिंकेकर कदम यांनी स्वच्छता मिशन अंतर्गत अनेक बाबींची खबरदारी घ्यावी लागते, घरातील मुली व महिलांसाठी सन्मानासाठी प्रत्येक घरात शौचालय असायलाच हवे, तसेच प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करण्याची गरज आहे, त्याचा वापर गटारी तुंबण्यापासून ते समुद्रात मिसळण्यापर्यंत जलचर प्राण्यांना घातक ठरतो, त्याची विल्हेवाट 40 वर्ष लागत नसल्याने ते वापरणे टाळावं। यावेळी सदलगा हायस्कूलचे डेक्कनवर सापल्य संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोळी यांनी आपली मनोगत व्यक्त केली। बीके जोशी व एम व्ही मधाळे यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन झालं। सदरगा येथील सरकारी पदवी व पदवीपूर्ण महाविद्यालयापासून सुरू झालेली रॅली नवे बस स्टँड, मेन रोड, जुने बस स्टँड, नगरसभा कार्यालय, महादेव मंदिर, बोरगाव वेस्ट, आंबेडकर नगर या मार्गे काढण्यात आली। यावेळी अनेक शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वच्छ भारत अभियानातून योजना कार्यक्रम चालने म्हणजे सदलगा पुरसभे वतीनं स्वच्छ भारत अभियानद रॅली कुळंबू शालेयिंद प्रारंभता आहे। स्वच्छ भारत इदु श्रेष्ठ भारत, स्वच्छ भारतद गुरी इतरे देशगळिगे आगमन मादरि, पूजेगे मोदलु शौच अदुवे बाळिगे कवच, ರೋಗವನ್ನು ಮುಕ್ತಗೊಳಿಸಲು ಭಾರತವನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಡಬೇಕಾಗಿದೆ। ರೋಗ आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा।